आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाला एक हाती सत्ता द्या. अनिल कुमार यादव, उमेदवारीवरून नाराज होऊ नका, रावसाहेब देसाई. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सगळ्या जागांवर भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन गोकुळ संचालक अनिल कुमार यादव यांनी व्यक्त केले. ते त्यांच्याच निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे होते. यावेळी दलित मित्र अशोकराव माने यांनी विधानसभेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे, अनिल कुमार यादव यांना आमदार करण्यासाठीच शिरोळची नगरपालिका जिंका असे प्रतिपादन अशोकराव माने यांनी व्यक्त केले. पाहूयात काय म्हणतात ते. बरोबरच ते यादव साहेब, सकाळी पहाटे हे साहेब पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सर्व लोकांना बोलवणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, काम करणं ही सत्यत त्यांनी टिकवलेलं आहे. आजारी असताना देखील काम करणं, प्रचंड मोठा गोताळा त्यांच्या समोर असतो, अनेक लोक त्यांना भेटायला येतात, अनेक लोक आपली गाऱ्हाणं सांगतात, अनेक लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि ते सोडवण्याचा कायमपणे प्रयत्न केलाय. म्हणूनच यादव साहेब, ही जनता तुमच्या बरोबर आहे, लक्षात घ्या. शिवाजी हा विश्वास आम्हा सर्वांना आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज त्यांनी जे 5 वर्षाचे काम केलंय ते अफाट काम केलं. खरं वास्तविक आपली नगरपालिका झाली आम्हाला दुःख नाही, नगरपालिका होणं गरजेचं होतं. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलो त्याच वेळेला आज पृथ्वीराज असतील, योगिता असतील, आम्ही जवळजवळ 1.5 कोटीचा निधी यादव साहेबांच्या हातून गेला आणला. माझे जिल्हा परिषदेचे 1.5 कोटी रुपये आले, युगिताचे 80-85 लाख आले. दादांनी भरभरून पैसे दिले, परंतु आम्हाला जिल्हा परिषद झाल्यामुळं, नगरपालिका झाल्यामुळं जिल्हा परिषदेचा निधी शिरोमध्ये खर्च करता आला नाही. आज तुम्हाला माहितीच नाही सांगतो, जर नगरपालिकाची सत्ता मोठ्या प्रमाणात आपल्या आली, अफाट निधी, कोट्यावधी रुपयेचा निधी या शिरोमध्ये येणार आहे, शिरोचा कायापालट होणार आहे आणि त्यासाठी बहुमतानं आपलं पॅनल तिथं निवडून येणं गरजेचं आहे. आणि म्हणून यादव साहेबांची कळकळीचं आवाहन केलंय. यादव साहेबांनी जे आपुलकीनं सद्भावनेनं आपल्याला सांगितलेलं आहे की त्या अनुषंगानं सरकार आपला चंद्रकांत दादा पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे आहेत. चंद्रकांत दादा सांगितली मदत करायला तयार आहेत, हळवणकर मदत करायला तयार आहेत, भाजपचे सर्व नेते यादव साहेबांना मदत करायला तयार आहेत. आणि म्हणून आजचं पॅनल हे येणं, पॅनल तर त्यांच्या दृष्टीने पण आणि आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण पुढची निवडणूक ही आमदारकीची आहे. पृथ्वीराज नक्कीच नगराध्यक्ष होतील आपलं पॅनल, पण ते प्रचंड मताने यायला पाहिजे, जेणेकरून आमदार आपल्याला यादव साहेबांना करायचा. तालुका आज उत्स्फूर्तपणानं आमदार करण्यासाठी त्यांच्यासाठी जीवाचं पाड करणार आहेत. अनेक मंडळी जे आत्ता उपटलेले आहेत, ज्यांना समाजाचं भान नाही, समाजाचं काही देणं नाही, समाजामध्ये जे काही काम नाही, अशी मंडळी त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार. आणि ती खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं आपण त्यांच्या पाठीमागे कडे राहून त्यांना कशा पद्धतीनं विजय करता येईल, त्यांच्या पाठीमागे कसं खंबीरपणे राहता येईल, ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आज जिल्हा शिरोळ तालुक्याकडे लक्ष देतोय. यादव साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं संपूर्ण भाजप पक्ष, संपूर्ण सरकार त्यांच्या पाठीमागे. खरं वास्तविक महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना द्यायला पाहिजे होतं, पण अनेक तांत्रिक अडचणी आहेत, अजून महामंडळ जाहीर झाले नाहीत तांत्रिक अडचणीमुळं. म्हणून तात्पुरतं का असेना गोकुळचं संचालक पद, विशेष बाब म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला कायदा बदलावा लागला, तो कायदा बदलून आज त्याला संचालक पद दिलेलं आहे. आणि अजून देखील आपली नगरपालिका जिंकल्यानंतर महामंडळ त्यांना मिळेल, मुख्यमंत्री त्यांच्याबद्दलचा आदर आहे, चंद्रकांत दादांचा आदर आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं ही जिल्हा परिषद, ही आपली नगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये विजय होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. कोण राहतं, कोण राहणार आहे, किती कुणाचे पॅनल होतील याचा विचार करू नका, कारण संपूर्ण जिल्ह्यानं राज्यानं विचार केला, ठरवलाय की शिरोळची नगरपालिका यादव साहेबांची येणार, ही अशा पद्धतीची काळ्या दगडाची वेग आहे, ही भूमिका सर्वांनी आज समजून घेतलेली आहे. आणि म्हणून आजची परिस्थिती, आज पूर्णपणे जिल्हा ताकद असणारा व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे, आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका निवडणूक होणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून ते पुढं ही नगरपालिका आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आमदार होतील. आम्ही बहुजन विकास सांगत नाही, आता बहुजन विकास आघाडी केली, बहुजन विकास आघाडी आम्ही 5 लोक होतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये नाव गाजलं. आज विधानसभेमध्ये आमच्या बहुजन विकास आघाडी आम्ही आमदार आणले. आम्ही पूर्णपणे आज त्या काय काय गोष्टी तुम्हाला माहिती आहे, त्या सांगण्यासारख्या तर नाही आहे, परंतु आज बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली हे यादव साहेबांनी उभे केलं. बहुजन विकास आघाडी स्वतःचा त्याग त्यांनी केला, त्याला तिकीट त्याचे पाठी लागले ते लोक द्यायला. तुम्ही राहा साहेब म्हणत होते, सगळ्या
शिवसेना असेल किंवा बाकीचे काही मंत्री असतील त्यांच्या पाठिंबा लागला, त्यांच्यावर अन्याय झाला, परंतु त्यांनी कधीही ते मान्य केलं नाही आणि म्हणून त्यांनी पक्षात राहिले तरी पण आम्ही बहुजन विकास आघाडी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी उभं राहिलो आणि आज पक्षाचं पक्षानं त्यांना डावललं, पक्षाने त्यांना काही मदत केली नाही, कुठल्या प्रकारचं आज अखेर त्यांना तिकीट दिलं नाही, अन्याय केला आणि म्हणूनच त्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उभं राहिलो आणि बहुजन आघाडीमध्ये देखील आमचे थोडेसे एकमेकाबद्दल गैरसमज झाले आणि अनेक अडचण निर्माण त्याच्यामध्ये झाला, परंतु भाजपमध्ये यादव साहेबांनी सांगितलं आपल्याला भाजपमध्ये जायचं, यादव साहेबांचा आदेश म्हणून आम्ही सर्व मंडळी अनेक वेळा विचार केला, अनेक वेळाला त्याच्याबद्दलची चर्चा केली, चंद्रकांतदादा अनेक वेळा आम्हाला सांगितलं, यादव साहेबांनी निर्णय घेतला आणि आम्ही भाजपमध्ये गेलो, भाजपमध्ये आज त्यावर ताकद मिळालेली आहे, आज जवळजवळ 19 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, शिरोळ तालुक्यामध्ये 14 सरपंच त्यांच्या नेतृत्वाखाली इथे भाजपमध्ये आले, जिल्हा परिषद 3 सदस्य माझ्या सकट 3500 लोकांनी लीड मला दिलेलं आहे, आज विजय भोजेला 10,000 लोकांना लीड मिळालं, सरकार म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचं त्यावेळेला नाव देखील नव्हतं, पण यादव साहेबांच्यामुळं भाजप हा घराघरात पोहोचला आणि जिल्हा परिषदेतील सदस्य आपली जयशिंगपूर नगरपालिका आणि शिरोळ तालुक्यातले 14 सरपंच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला विजय मिळाला हे फक्त यादव साहेबांच्या कृपेमुळं, त्यांच्या ताकदीमुळं, त्यांच्या विचारामुळं, त्यांच्या कष्टामुळे मिळालं मित्रांनो, म्हणून तुम्ही जीवाचं रान करा आणि यावेळेला आपला पक्ष हा ताकदीनं या भागात आला पाहिजे, आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय झाला पाहिजे, जेणेकरून आमदार करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल एवढं सांगतो, बराचसा वेळ झाला तुमचं। नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता आमचीच येणार आहे, तर रावसाहेब देसाई म्हणाले छत्रपती शिवाजी चौकात आम्हालाही काहीतरी बोलायचं आहे म्हणून आज जादा बोलणार नाही, गेल्या 5 वर्षात चांगलं काम झालं आहे। सौ योगिता कांबळे यांनी पंचायत समिती सदस्य पदावर पाणी सोडलं हे शिरोळकर कधीच विसरणार नाहीत। भाजपाची राज्यात आणि देशात सत्ता आहे, शहराला निधी अधिक आणण्यासाठी 18 जागांवर भाजपाचेच उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी सगळ्यांनी निष्ठेने प्रयत्न करावेत, उमेदवारी मिळाली नाही म्हणून कुरबूर नको, शहराच्या विकासासाठी सौ कांबळे सारखी त्यागी भूमिका घ्या असे आवाहन त्यांनी केलं। हा आम्ही होतो आणि ज्यावेळेला सरपंच पदाची इलेक्शन झाली त्यावेळेला 9, 6, 15 असं 5 वर्ष त्या सरपंचाला सहकार्य करून, सरपंच दुसरे तिसरे कोण नव्हते, दिलीपराव होते, सर्व सहकार्य करून त्या ठिकाणी आम्ही काम केल्याचा उद्देश असा की गावचं काम, गावचा विकास एकमतानं व्हावा या दृष्टिकोनातून आमची असणारी भूमिका। आणि एकूण या 5 वर्षाच्या 4.5-4.5 वर्षाच्या कालामध्ये या कुळीवेणीने आणि छोट्याने जे काम केलं त्या कामाला तोड नाही असं माझं स्वतःचं मत आहे। जो काम करतो त्या कामाचं कौतुक करावं, त्याला पाठीवर थाप मारावी आणि मगच त्याला त्याच्या कामाची खरी म्हणजे प्रोत्साहनता मिळेल। आणि अशा पद्धतीने काम करत असताना स्मशानभूमीचा असोत, त्यानंतर इथल्या तळ्यातलं काम असोत किंवा आणखीन त्या तळ्यामधले बांधणार जे ह्याचं आहे आपलं नाट्यगृह, हे नाट्यघराचं काम असो, इतक्या जिद्दीनं आणि हिरिरीनं या मंडळींनी केलं, त्यांचे कौतुक करावं थोडं थोडं। मी या अनिलराव यादवांच्या पॅनेलला का निवडून द्यावं आणि निवडून देण्यामुळे शिरोळ गावचा विकास कसा होईल याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो। 17-17 आणि हे एक राहिलेलं म्हणजे नगराध्यक्ष हे पद जर आम्ही सगळ्यांनी निवडून दिलं तर गावचा एवढा मोठा विकास होणार आहे की आज ठोक अंशदान जसं आपण या कारखान्याकडे घेतो तो ठोक अंशदान, ते ठोक अंशदान आपल्याला बाकीच्या नगरपालिकेना 18 कोटी 20 कोटीच्या दरम्यान दिलंय। अनिलराव सगळं पॅनेल आपलं निवडून येणार याच्याबद्दल दुमतच नाही, पण तुमच्यासारख्या माणसाने आणि चंद्रकांत दादांनी शिरोळला किमान 30-35 कोटी ठोक अंशदान मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा पाहिजे का, तर हे ठोक अंशदान एकदा जर आता आलं तर कायमपणे आपल्याला ते मिळत जात आहे। आणि म्हणून शिरोळच्या नागरिकांना एक हात जोडून माझी विनंती आहे की यावेळेला भाजप सत्ता केंद्रामध्ये आहे, भाजप सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग दोन्हीकडे सत्ता असताना आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीने आपण जर सगळ्यांना निवडून दिलं तर निश्चितपणे आपलं या ठिकाणी शिरोळगावच्या विकासामध्ये फार मोठी भर पडल्याशिवाय राहणार नाही। एवढी मोठी आता पाणी पिण्याची योजना झाली, त्या ठिकाणी पहिली योजना होती ती गारगळली म्हणजे प्रदूषण झालं म्हणून, तर त्यावेळच्या काळामध्ये असताना सुद्धा आमचं शिरोळगाव असं आहे, शिरोळमध्ये दूषित पाणी ज्यावेळा आलं
त्यावेळेला नदीच्या पाण्यावर 4 फूट फेस आला होता। त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला मी कोण कोण होतो सांगतो, मी एलके पाटील, शिवाराव पाटील, त्यानंतर बाबासाहेब शिरगुप्पे आणि बबनराव जाधव, 5 जण मंडळी होतो। ते पाणी भरून आणून ठेवलं बाहेर। तर काही मंडळींनी, राजकारण मंडळींनी, काँग्रेसच्या मंडळींनी हे पाणी शुद्ध करून प्यायला चालतंय असा त्याच्यामध्ये केला आणि आम्हाला डावललं गेलं। त्यावेळेला त्यांची चलती होती, याच्याबद्दल आमचं दुमतच नाही। पण गावच्या हितावर काही निर्णय तुम्ही घेणार आहात की नाही हा माझा सवाल प्रत्येकाला होता त्यावेळेला, पण त्यांनी काही घेतलं नाही। ज्यावेळेला नदीच्या पाण्यावर 4 फूट फेस आला त्यावेळेला या लोकांनी, त्या परत गावच्या लोकांनी त्या ठिकाणी मला वाटतंय सुतार, आमची मंडळांना सुतार वाढल्यानंतर त्या ठिकाणी लोक सगळे गावाचे शेतकरी आले, ते मातीला आणि त्या ह्याला जॅकवेलला कुलूप घातलं आणि गाव बंद होऊन 4 दिवस आम्ही आमरण उपोषण केले। मी होतो त्याच्यामध्ये, त्यावेळेला बापू मिंजे वगैरे अशी बरीच होती मंडळी। तर हे करत असताना उद्देश काय की या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वच्छ आणि चांगल्या कारभाराचं किंवा चांगल्या प्रतीचं पाणी मिळावं या उद्देशानं होतो। पण त्यावेळेला काही मंडळी काय म्हणले माहिती काय, हे तर आम्ही नाही बाबा, आमचा माणूस असला तर आम्ही, अरे आम्ही बसणार कशासाठी, कुणासाठी बसलोय, गावासाठी बसलोय, गावासाठी करतोय, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये नव्हती। म्हणजे हे राजकारण नको असं माझं मत आहे आणि म्हणून माझी बंधुभगिनींना विनंती आहे की यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे संपूर्ण यादव पॅनल भाजपचं पॅनल निवडून द्यायचं। ही जिद्द ज्यावेळेला तुम्ही बाळगाल ना त्यावेळेला निश्चितपणे हा आपला जो कारभार आहे तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि माझी त्याच्या पुढची एक विनंती, यादव साहेब आता या पॅनलला तिकीट देत, मला एक किमान 10-12 जणांचा फोन आला, यादव साहेबांना सांगा मला एक तिकीट द्यायला 10-12 जणांचा। मग मी विचार असा केला, म्हणतो मीच मागं राहिलो, म्हणतो मला मागायला पाहिजे अगोदर, आपण पण मागाव काय असं माझ्या डोक्यात विचार आला। पण आम्ही ठरवलं की बाबा इलेक्शन आपण करायचं नाही, लढायचं नाही, मार्गदर्शन करायचं आणि ज्यांनी काम चांगलं करेल त्यांच्या पाठीवर ताप मारून त्याला शाबासकीची ताप द्यायची ही वृत्ती पुढे होती आम्ही ठेवल्यामुळं त्यावेळेला गंमत झाली। यादव साहेबांची गोष्टी कशी होती असं, उमेदवार कसा असावा, मी जर उमेदवार झालो तर वसंतराव कोळ्यांच्या घरात गेलो तर वसंतरावांनी म्हणाल पाहिजे या बॉस, नाहीतर उमेदवार यादव साहेबांच्या काकेतनं मला घ्या आणि मला त्या पॅनल मधनं निवडून या चालत नाही। स्वतःच्या इमेजवर तयार पाहिजे माणूस की या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या उमेदवाराला त्या मतदाराने ओळखलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि तरच तो त्या ठिकाणी येऊ। आणि ती गोष्टी तुम्ही यादव साहेबांचा केला आहे, त्यांच्याजवळ तुम्ही कायम राहताय, काम करतात, मग बरोबर राहताय, अनिलरावांनी काम सांगितले, इकडे पळ तिकडे पळ करताय, म्हणून तुम्ही अनिलरावांच्याकडे जर उमेदवारी मागत असाल तर साप चुकीचे असं माझं मत। स्वतःचं कर्तृत्व दातृत्व आणि मातृत्व मागून मिळत नाही, ते अंगी असावं लागतंय आणि ते अंगीचे गुण तुम्ही प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवा। आणि सगळ्यांना विनंती आहे, जागी समजा मला दिलं तिकीट आणि माझं वसंतराव आहे तिथं आणि वसंतराव दिलं नाही, वसंतरावांनी नाराज येऊ नका, माझं स्वतःचं मत का दुप्पट वेगानं दिलं नाही ना हरकत नाही, पण मी या पॅनलसाठी किंवा या पक्षासाठी मी झटणार आणि हे काम करणार ही भूमिका प्रत्येकाने ठेवा। याच्यासाठी मी तुम्हाला आज सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही तिकीट देत, तिकीट हे देणार पण कुणाला देणार त्यांनाही थोडस परमेश्वराने डोकं दिले असं माझं मत आहे का या टोकासन त्या टोकापर्यंत कोण कुणाला ओळखतोय आणि का ओळखतोय हे त्यांच्या ध्यानामध्ये आहे। उमेदवार बघितलं ते सांगतात बाबा अमुक एक उमेदवार होय, बर बर काय हरकत नाही, आता एक कोटकर सोम्या गोम्या आला आणि मला तिकीट द्या म्हटलं तर देऊन चालेल का आपल्याला, पक्षासाठी म्हणून देऊन चालणार नाही। त्या व्यक्तीचं स्वतःच क्रेडिट पाहिजे, इमेज पाहिजे, ती व्यक्ती सर्वसाधारण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यानं संपूर्ण समाजाभिमुख लोकाभिमुख ज्यावेळा होईल त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलं जाईल। तर आजची परिस्थिती तशी नाही आहे, दान करी काम जेबी करे सलाम। जर आता एवढी वृत्ती प्रवृत्ती झाली लोकांच्या मध्ये की तुफान पैसा घ्यायचा आणि हे करायचं तर त्याला सुद्धा भूलू नका, भुलवून देऊ नका, आपण आपली भूमिका सांगा, आम्ही का लढतोय, कशासाठी लढतोय आणि लढण्यापाठीची भूमिका सांगा तर त्याचा उपयोग होईल। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, सदस्य झाला, नगरसेवक झाला, आणखीन कोण झाला तरी सुद्धा त्याला 2 बोट स्वर्ग उरतात,
त्याला दोन मोठं स्वर्ग उरतंय अशी अवस्था आजची झालेली आहे. तर प्रत्येकाने आपापण आपल्या परीनं जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून सगळ्यांनी या वेळेला कोणत्याही परिस्थितीत मी टीका करण्यासाठी कोणाची उभारू नाही, टीका करायची गरज नाही, कारण ही संख्या सांगते तुम्ही यादवांचं खेती का नेले नाव. मला आता खात्री झाल्या निश्चितपणे मी मागच्या वेळा अशोकरावांना सांगितलं होतं की तुम्ही अशोकराव निवडून येणार, आणि ह्या वेळा सुद्धा आता सांगतोय सर्वांना, सर्वांचा आशीर्वाद घेऊन सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये यादव पॅनेलचं संपूर्ण निवडून येणार. का तर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सांगतोय बघून की बाबा सर्व जातीची धर्माची पंथाची आणि या ठिकाणी भगिनी वर्ग सुद्धा भरपूर आलाय, तर ही मंडळी या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यामधनं बोलण्याचा बघण्याचा आणि दृष्टिकोन जो आहे तो अतिशय चांगला आहे. कोण तर व्यक्ती बोलायला उभारल्या आणि आपण तेलच उभारलं ते कीर्तन चालू असं माहिती काय, कीर्तन चालू करतंय कीर्तनकाराने ते पेंगत असते त्याला काही कीर्तनचं देणं घेणं नाही, पण तुमच्या मधल्या प्रत्येकाचा मी भाव बघतोय की डोळे कान सगळे एकाग्रता जी आहे ती एकाग्रता यासाठी आहे की या पॅनलसाठी आपण आणि अनिल रावच्यासाठी आपण प्रयत्न करणार ही भूमिका तुम्ही या ठिकाणी ठेवला, त्यामुळं प्रत्येकांच्या मध्ये उत्साह आहे, जो आहे शक्ती आहे सामर्थ्य आहे, म्हणून कोणत्याही गोष्टीवर तुम्ही निष्ठा ठेवावी असं माझं मत आहे. निष्ठेने काम करा म्हणून एक श्लोक सांगतोय, आणि या महाराष्ट्रामध्ये जात नाही पंत नाही भेद नाही कुठल्याही जातीचं या ठिकाणी शिरोळा राजकारण झालं नाही की शिरोळचं राजकारण होत असताना या ठिकाणी जाती पंथाचं राजकारण सगळं बाजूला ठेवून त्या ठिकाणी आपले एक दिलाने एक मनाने आपण काम करतोय अशा गोष्टी प्रवृत्ती जी आपण असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठलीही कसलीही अडचण येणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, जाहीर सभेमध्ये काय उल्लेख करायचा तो वेगळाच करणार आहे. जाहीर सभा जर झाली आणि जाहीर सभा आणायला त्यांनी जर घेतली तर त्या ठिकाणी काय बोलायचं हे आम्ही राखून ठेवले थोडस कशासाठी, शिवाला सांगायला बघा शिवाला सांगित मुलुक मैदान तोफत आहे हायगे करत नाही. सांगायचं तात्पर्य काय तर एवढंच प्रत्येकाने हे करा की अनिलराव कुणाला तिकीट देतील कुणाला तिकीट द्यायचं नाही, कुणाला दिल्यानंतर त्याचा माणसाचा त्या वार्डामध्ये किती उपयोग होतोय या दृष्टिकोनातून ते विचार करतील, आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी या अनिलराव यादवांच्या पॅनलला यादव पॅनलला सगळ्यांनी सहकार्य करूया, मोठ्या प्रमाणात आपण हे करूया. योगिता कांबळ्यांचं योगदान, योगिता कांबळ्याचं योगदान इतकं श्रेष्ठ आहे. मग अशी अनिलरावनं सांगितलं की सगळे म्हणजे योगिता काही भौतिक राजीनामा देणार नाही, मी म्हटलं 100% देणार, मी स्वतः विचारला तो योगिताचा आहे तुम्हाला बरोबर, त्याने सांगितलं गावासाठी मी राजीनामा केव्हाही द्यायला तयार. अहो किती कौशल्य काय, एक पंचायत समितीचं आपल्याला पद मिळालं साधी गोष्ट नाही, पंचायत समिती मी सांगू का एकदा खुर्ची मिळाली की नाही ती खुर्ची कोण सोडायला बघत नाही अशी वृत्ती आपल्या याच्यामध्ये आहे, आणि ती वृत्ती आपण ठेवू नका. आता पेढे आले म्हणून लगेच हे करू नका, पेढे येतात हळूहळू सगळ्यांना वाटतात करूया, आणि त्या विजयामध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा असेल याबद्दल खात्री 100% मी स्वतः देतोय.